हरे कृष्ण। तर कुणी सांगू शकेल कोणता एक मुद्दा जो आपण मागच्या वेळेस चर्चा केलेला? वैराग्य वन बाय वन म्हणजे कुणाला पण उत्तर द्यायचं तुम्ही अगदी हात रेज करा, जेणेकरून आपण एका वेळेस एकच जण सांगेल आणि बाकीचे सगळे छान ऐकू शकू, ठीक आहे? नाहीतर मग गोंधळ उडतो। ठीक आहे, राजश्री माताजी, हरे कृष्णा, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ। हाँ प्रभु जी, वैराग्यावर हाँ हाँ माताजी सांगा, बोललो होतो, कशावर बोललो होतो आपण? हरे भक्ती या तरुण भक्ती, वृद्धत्व। ठीक आहे, थँक्यू राजश्री माताजी। लीना कापसे माताजी, हरे कृष्णा। हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम। आपण भागवतांचं महात्म्य पाहिलं होतं, त्याच्या तुम्ही एक कथा सांगितली होती धुंडकरीची, आणि ते पाप कर्म केल्यानंतर फक्त भागवत ऐकल्याने त्याचं त्याला खूप सुंदर कथा होती। येस, थँक्यू लीना माताजी। धुंडकरीची आपण कथा सांगितलेली, आणि ज्या प्रकारे कोणताही एपिसोड किंवा कोणताही कार्यक्रम होताना कसं त्याची अगोदर ऍडव्हर्टाइजमेंट होते, तसेच श्रीमद भागवतमच्या कथेच्या आधी जनरली श्रीमद भागवतमचं महात्म्य चर्चा केलं जाते, आणि महात्म्याचे जेवढे श्लोक आहेत त्या त्यापैकी आपण नियर अबाउट 5% पण कव्हर नाही केले, एकदम संक्षिप्त मध्ये आपण चर्चा केली। आणि स्पेसिफिकली जी कथा आपण चर्चेली त्याच्यामध्ये अशा व्यक्तीचं उदाहरण आपण चर्चा केली की जो एकदम पतित स्तरावरून उच्च लोकाला, वैकुंठ लोकाला कशी प्राप्ती झाली त्याची श्रीमद भागवत एकदम उत्कंठेने ऐकल्यामुळे आणि लक्ष देऊन ऐकल्यामुळे। ठीक आहे, खूप खूप धन्यवाद लीना माताजी। अंजली पाटील माताजी, हरे कृष्ण प्रभूजी। आपण हरे कृष्ण प्रभूजी। येस मॅम, त्या दिवशी आपण प्रभूजी भक्ती देवींच्या पुत्राबद्दल, ते भक्ती देवी पुत्र त्यांना बुढापा आला होता। करेक्ट करेक्ट, भक्ती देवीचे जे मुलं होते कोण होते ते दोन मुलं? वैराग्य आणि ज्ञान। ज्ञान आणि वैराग्य, व्हेरी गुड। ज्ञान आणि वैराग्य हे जे दोन मुलं होते भक्ती देवीचे, त्यांना नारद मुनींनी पाहिलं की भक्ती देवी खूप रुदन करत आहे, रडत आहे, कारण ती ज्यावेळेस तिच्या मुलांची अवस्था पाहते की मुलं हे आईपेक्षा निश्चितच वयाने तरुण असतात, पण आपल्या समोरच डोळ्यासमोर स्वतःच्या मुलांना वृद्धापकाळाने ग्रासलेलं पाहून आणि वेगवेगळे रोग आणि वृद्धापकाळाने ग्रासलेलं पाहून भक्ती देवी खूप रुदन करत होती, तर नारद मुनींना तिच्यावर दया आणली आणि त्यांनी हा प्रश्न चतुष कुमारांना विचारला। आपण धुंदलेची कथा ऐकली, हा येस, पुत्र झाले, येस मच, थँक्यू अंजली माताजी। सो मे बी विल टेक एक एक आपण अजून भक्तांना विचारू त्यांचा कोणता मुद्दा असेल तर। किरण जाधव प्रभू, हरे कृष्णा प्रभूजी, तुम्ही हात वर केलेला। ऑल राईट, तर आपण सुरू करू आजच्या कथेबद्दल। तर आपण भगवंतांची कोणती पण जर कृष्ण कथा आपण चर्चा करत असू, कृष्ण कथा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या, एक तर भगवंतांच्या मुखातून निघालेली जी वाणी आहे भगवद्गीतामध्ये दिलेली ती पण कृष्ण कथा समजली जाते, आणि भगवंतांबद्दल जे सांगितलेलं आहे श्रीमद भागवत त्याला पण कृष्ण कथा समजली जाते। तर ही कृष्ण कथा सुरू करण्याच्या अगोदर आपण नेहमी मंगलाचरण ज्या प्रार्थना आहेत त्या आधी आपण म्हणतो, ज्यामध्ये आपण भगवंत आणि त्यांचे जे पार्षद आहेत, त्यांचे जे भक्त आहेत, त्यांना आपली प्रार्थना, त्यांना आपला प्रणाम, आपण आपले आपला आदर व्यक्त करतो, जेणेकरून आपल्याला भगवंतांबद्दल चर्चा करण्यासाठी शक्ती प्राप्त हो, जेणेकरून आपल्याला भगवंतांबद्दल गुरु शिष्य परंपरेमध्ये आपण जे शिकलेलो आहोत ते आपण व्यवस्थित सांगू शकू, चर्चा करू शकू। तर श्रीमद भागवतमची सुरुवातच श्रील व्यासदेव यांच्याद्वारे
मंगलाचरण प्रार्थनेने झालेली आहे. तर मंगलाचरण काय आहे हे आपण थोडक्यात आता चर्चा केली. तर श्री चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये जे लेखक आहेत त्याचे श्रील कृष्णदास कविराज गोस्वामी ते वर्णन करतात की ह्या मंगलाचरणचे तीन भाग असतात. एक मिनिट द्या, मी ना खिडकी बंद करतो जेणेकरून आवाज थोडा कमी येईल. एक मिनिट द्या बघा. तर श्री चैतन्य चरितामृत ग्रंथामध्ये कृष्णदास कविराज गोस्वामी मंगलाचरणचे तीन भाग सांगतात. ते तीन भाग आहेत की सर्वात अगोदर भगवंतांना प्रार्थना ही आहे. त्याच्यानंतर वस्तू निर्देश, म्हणजे त्या ग्रंथामध्ये कशाचं वर्णन केलेलं आहे ते, तो वस्तू निर्देश. आणि त्याच्यानंतर आशीर्वाद, तो ग्रंथ वाचल्यानंतर सांगणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला काय फलश्रुती मिळेल. फलश्रुती म्हणजे ऐकून काय फळ मिळेल हे पण मंगलाचरणमध्ये ह्या तीनही गोष्टी कव्हर केलेल्या असतात. तर त्यापैकी हा जो सगळ्यात पहिला श्लोक आहे श्रीमद भागवतमचा, तो मंगलाचरणचा पहिला श्लोक आहे श्री व्यासदेव यांनी दिलेला, ज्याच्यामध्ये ते भगवंत श्री कृष्ण यांना प्रार्थना करत आहेत, त्यांना स्वतःचा नमस्कार आदर अर्पण करत आहेत. आणि त्यांची जी पोझिशन, त्यांचा जो स्तर आहे भगवंतांचा, त्याबद्दल ह्या चार ओळींमध्ये खूप सुंदर श्रील व्यासदेव यांनी सांगितलेलं आहे. तर आपण अगोदर हा श्लोक उच्चारू, एकदा आपण म्हणू गाऊ. ओम नमो भगवते वासुदेवाय. जन्माद्यस्य यतोऽन्वया इतरतस् चार्थेषु अभिज्ञ स्वराट् तेने ब्रह्महृदय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. जन्मादि अस्य यत अन्वय इतरतस्. एक मिनिट, मी याच मराठी पण PDF आहे ते शेअर करतो जेणेकरून तुम्हाला वाचण्यासाठी सोपं जाईल. हा, जन्मादि अस्य यत. तुम्हा सगळ्यांना PDF दिसत आहे माझ्या लॅपटॉपवर? हो प्रभूजी. ठीक ठीक, थँक्यू. तर जन्मादि अस्य यत, सर्वात अगोदर श्रील व्यासदेव हे भगवंत श्री कृष्ण यांना स्वतःचा नमस्कार हे करत आहेत, अर्पण करत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. तर ही जी टर्म आहे, हा जो शब्द आहे भगवान, हा श्रील व्यासदेव यांचे जे वडील आहेत पराशर मुनी, त्यांनी हा शब्द सांगितलेला आहे. आणि कुणाला माहिती आहे तुमच्यापैकी, तुम्ही ज्यांना माहिती आहे त्यांनी हात रेज करा, हात वर करा, की भगवान ह्या शब्दाचा अर्थ काय आहे, जेणेकरून गोंधळ नाही होणार. खूप सारे भक्त एकदाच नाही सांगणार, ज्यांना कुणाला सांगायचं. शिल्पा महाडिक माताजी, हरे कृष्ण. येस माताजी. हा, त्यांचे सहा ऐश्वर आहेत परिपूर्ण रूपामध्ये, है ना. आणि कोणते कोणते ते सहा ऐश्वर जे लक्षात आहे तुमच्या ते सांगू शकता तुम्ही? शक्तिमान, धनवान, ठीक आहे. स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी, फेम, नॉलेज, रिनाउन्सिएशन. शक्तिमान, स्ट्रेंथ, वेल्थ म्हणजे ऐश्वर्यपूर्ण, धनवान, स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी त्यांचं सौंदर्य पूर्ण प्रकारे सुंदर आहे. स्ट्रेंथ, वेल्थ, ब्युटी, फेम त्यांचं जे यश आहे, कीर्ती जी आहे ती सर्वत्र सर्वात जास्त
कीर्तिमान हे भगवंत कृष्ण आहे, त्यांचं यश आणि कीर्ती सर्वत्र पसरलेली आहे. स्ट्रेंथ वेल्थ ब्युटी फेम नॉलेज पूर्ण ज्ञानाने परिपूर्ण आहे आणि नॉलेज अँड रिनाउन्सिएशन, रिनाउन्सिएशन म्हणजे वैराग्य. तर ह्या जगामध्ये आपण पाहतो की कोणत्याही एका व्यक्तीकडे एक याच्यापैकी कोणताही ऐश्वर जर प्रचुर खूप साऱ्या मात्रामध्ये जर असेल तर तो व्यक्ती खूप हा कीर्तिमान बनतो. तो त्या व्यक्तीची जी कीर्ती आहे ती सर्व दूरपर्यंत पोहोचली जाते. पण असं कोणतंच व्यक्ती नाहीये ज्याच्याकडे हे सहाही ऐश्वर पूर्ण रूपात आहेत भगवंत कृष्ण सोडून. आणि कारण ते बाकीचे तुम्ही देवता कन्सिडर करा किंवा कोणतेही राजा महाराज किंवा ऋषी मुनी कुणीही जरी तुम्ही गृहित धरलं तरी त्यांच्याकडे हे सहा जे ऐश्वर आहेत ते पूर्ण रूपात नाही आहेत, केवळ आणि केवळ भगवंत कृष्णाकडेच आहेत. त्याच्यामुळे त्यांना श्रील व्यासदेव हे स्वतःचा नमस्कार अर्पण करत आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि वासुदेवाय ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? ते पूर्ण पुरुषोत्तम भगवान जे की पुत्र आहेत वासुदेव आणि देवकी यांचे. तर त्यांना श्री श्रील व्यासदेव आपला नमस्कार अर्पण करत आहेत. जन्मादि अस्य यतः असे भगवंत कृष्ण जे की ह्या पूर्ण सृष्टीची निर्मिती होण्या अगोदर पासून ते अस्तित्वात आहेत. तर श्रीमद भागवतमचे 10 प्रमुख विभाजन सांगितलेलं आहे. 10 प्रमुख जे विषय आहेत ते श्रीमद भागवतम मध्ये आपण पाहतो. त्यापैकी पहिले जे 2 विषय आहेत सर्ग आणि विसर्ग. सर्ग म्हणजे प्राथमिक निर्माण, ह्या पूर्ण सृष्टीचं प्राथमिक निर्माण. आणि विसर्ग म्हणजे ह्या पृथ्वीचं प्राथमिक निर्माण केल्यानंतर द्वितीय जे निर्माण. उदाहरण आपण एक उदाहरण चर्चा करू थोड्या वेळामध्ये की प्राथमिक निर्माणचा अर्थ काय, व्हॉट इज प्रायमरी क्रिएशन अँड व्हॉट इज सेकंडरी क्रिएशन. तर असे भगवंत कृष्ण जन्मादि अस्य यतः जे की ह्या सृष्टीची निर्मिती ज्यांच्यापासून झालेली आहे. आणि फक्त निर्मितीच झालेली नाहीये तर ते ह्या सृष्टीला उत्पन्न करतात, ह्या सृष्टीला चालवतात, स्थिती ह्या सृष्टीला मेंटेन करतात, चालवतात. आणि ज्या वेळेस ह्या सृष्टीचा प्रलयचा वेळ येतो ते पण केवळ आणि केवळ त्यांच्या इच्छेनेच आणि त्यांच्या आज्ञेने. ह्या भौतिक जगताचा हा प्रलय पण होतो. असे भगवंत कृष्ण यांना श्रील व्यासदेव हे आपला प्रणाम अर्पण करत आहेत. जन्मादि अस्य यतः ज्यांच्यापासून अन्वयात इतरतः प्रत्यक्ष रूपाने आणि अप्रत्यक्ष रूपाने. तर इथे खूप विशेष आहे हा श्लोक समजणे, कारण ह्याच्यामध्ये भगवंत कृष्णाची व्याख्या दिलेली आहे आणि त्यांच्या वेगवेगळ्या गुणांचं वर्णन केलेलं आहे श्रील व्यासदेवांनी. तर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने ह्या ब्रह्मांड त्यांच्यापासून आलेलं आहे याचा अर्थ काय. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ एक कुंभार आहे जो की मातीचं एक भांड बनवत आहे. तर त्या मातीचं भांड बनवण्यासाठी जी मूळ निर्माणासाठी जी वस्तू उपयोगात आणलेली आहे, जो कोणता पदार्थ उपयोगात आणलेला आहे, कशाचं बनलेलं आहे आपण म्हणतो ते भांड मातीचं बनलेलं आहे, है ना. तर त्याचप्रमाणे पण आपण जर असा विचार केला की केवळ मातीनेच ते भांड बनलेलं आहे का एका कुंभाराद्वारे, नाही. तो कुंभार एका चाकावर मातीचा चिखल आधी सगळ्यात एक जीव चिखल तयार करून ते एका भांड एका चाकावर ठेवतो, नंतर काठीने ते चाक गोल फिरवतो एका विशेष गतीमध्ये. आणि काठीने ते चाक गोल फिरवल्यानंतर तिथे दोरी किंवा दोरा जे काही असेल आधी हाताने आकार देतो त्या मातीच्या चिखलाला एक भांडाचं आकार देण्यासाठी. नंतर दोरी किंवा दोऱ्याने तो ते भांड पूर्ण मुळापासून वेगळं करतो आणि नंतर त्याला भट्टीमध्ये पक्क होण्यासाठी त्याला ठेवतो. तर आपण बघतो की ते मातीचं भांड बनण्यासाठी जो मूळ पदार्थ आहे जो वापरात आणलेला आहे तो आहे माती. पण केवळ मातीचं भांड बनलेलं नाही तर त्याच्यासोबत बाकीचे पण काही गोष्टी उपयोगात आणल्या गेलेल्या आहेत. ज्या प्रकारे कुंभाराचं चाक असो
किंवा कुंभाराचे काटे असू ते चाक फिरवण्यासाठी, किंवा त्यांनी वापरलेलं चिखल बनवण्यासाठीचं पाणी असू, किंवा ते भांड विलग करण्यासाठी चाकापासून वापरलेला दोरा किंवा दोरी असू, तर जे मूळ पदार्थ आहे त्याचं बनवण्याचा ती आहे माती. जसं भगवंत ह्या जगामध्ये ब्रह्माजी आहेत ते द्वितीय निर्माता आहेत ह्या जगामध्ये, त्यांना ह्या सृष्टीची उत्पत्ती करण्यासाठी निर्माण करण्यासाठी जे भगवंत कृष्ण आहेत ते भौतिक प्रकृतीचे जे 24 वेगवेगळे पदार्थ आहेत ते ब्रह्माजींना देतात. आणि श्रीमद भगवद्गीतेमध्ये याच खूप विस्तारामध्ये वर्णन दिलेलं आहे. 7व्या अध्यायामध्ये चौथ्या पाचव्या श्लोकामध्ये 7व्या अध्यायामध्ये याचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं की पृथ्वी अग्नी जल वायू आकाश ह्या 5 जे ग्रॉस एलिमेंट्स, हे जे ग्रॉस पदार्थ आहेत ते आणि जे सूक्ष्म पदार्थ आहेत ह्या पृथ्वीच्या सृष्टीचा निर्माण करण्यासाठी हे सर्व भगवंत ब्रह्माजींना देतात. आणि त्या पदार्थांचा उपयोग करून ब्रह्माजी हे वेगवेगळे जे जीव आहेत या 84 लाख योनींमधले जे जीव आहेत त्यांचे वेगवेगळे शरीर बनवतात त्यांच्या चेतनेप्रमाणे. की जे जीव आहेत कुणी सत्वगुणामध्ये जास्त असतील, कुणी रजगुणामध्ये जास्त असतील आणि तमोगुण सत्वगुण कमी असतील, कुणी तमोगुणामध्ये जास्त अस्तित्वात असतील आणि रजगुण सत्वगुण हे कमी प्रमाणामध्ये असतील, अशा वेगवेगळ्या 3 गुणांचा गुणांप्रमाणे ब्रह्माजी जे आहे ते 84 लाख योनीमधल्या जीवांसाठी वेगवेगळे शरीर बनवतात. तर असे भगवान कृष्ण जे की या ब्रह्मांडाच्या या भौतिक जगताच्या निर्माणासाठी प्रत्यक्ष रूपाने जिम्मेदार आहेत आणि अप्रत्यक्ष रूपाने जिम्मेदार आहेत. प्रत्यक्ष रूपाने कसे जिम्मेदार आहेत, या भौतिक निर्माणासाठी लागणारे जे कोणते वेगवेगळे पदार्थ आहेत, 24 elements ऑफ मटेरियल नेचर, भौतिक प्रकृतीचे 24 जे तत्व आहेत ते भगवंत कृष्ण हे ब्रह्माजींना देत आहेत. आणि ब्रह्माजी जे बनवत आहेत ते अप्रत्यक्ष प्रकारे आहे की ते ब्रह्माजींना एम्पावर, ते ब्रह्माजींना शक्ती देत आहेत, ज्ञान देत आहेत, जेणेकरून ब्रह्माजी हे निर्माणाचा जे सेवा आहे त्यांची ती व्यवस्थित करू शकू. तर अशा भगवंतांना श्रील व्यासदेव इथे नमस्कार अर्पण करत आहेत. अन्वयात इतरतस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रूपाने अर्थेषु अभिज्ञ स्वराट. आणि भगवद्गीतेमध्ये 13व्या अध्यायामध्ये खूप विश्लेषणात्मक रीतीने भगवंत कृष्णांनी हे समजावून सांगितलेलं आहे की कसं ह्या जगामध्ये आपण पाहतो की जो आत्मा आहे, जो जीव आहे, भगवंतांचा अंश, तो एका सीमित मात्रेमध्ये त्याच्याकडे ज्ञान असतं. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मला विचारलं की प्रभूजी तुमच्या मनात कोणता विचार चालू आहे, तर आत्ता जो चालू आहे तो मी सांगू शकतो. पण तुम्ही जर मला विचारलं की तुम्ही थोड्या वेळापूर्वी जो प्रसाद घेतला त्या प्रसादाचं पचन हे एक्झॅक्टली कसं होत आहे तर मला सांगणं अवघड जाईल, कारण शरीरात काय चालू आहे पूर्ण रूपाने आपल्याला याची माहिती नाहीये. पण भगवंत कृष्ण जे आहेत त्यांना माझ्या हृदयात काय चालू आहे माहिती, तुमच्या सर्वांच्या हृदयात काय चालू आहे माहिती. त्याच प्रकारे जे काही 84 लाख योनींमध्ये जे वेगवेगळे जीव वेगवेगळ्या शरीरांमध्ये वास करत आहेत त्यांच्या प्रत्येक शरीरामध्ये त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे हे भगवंतांना पूर्णप्रमाणे ज्ञात आहे. तर अशी कोणतीच गोष्ट या भौतिक जगातली नाही की त्यांना त्याचं ज्ञान नाही आहे. म्हणून त्यांना काय म्हटलेलं इथे, अभिज्ञ. तर आपण जे आहे आपल्याला एक सीमित मात्रामध्ये ज्ञान आहे. सो वी आर अ लिमिटेड नोअर. आपण एक सीमित मात्रेमध्ये ज्ञान आपल्याकडे आहे, पण भगवंत जे आहेत ही इज ऑल नोईंग. त्याच्यामुळे त्यांचं एक जे गुण आहे ते आहे ऑल कॉग्निझंट, म्हणजे पूर्ण ज्ञानवान आहेत भगवान कृष्ण. आणि च अर्थेषु अभिज्ञ स्वराट, आणि ते पूर्णपणे हे स्वाधीन आहेत, म्हणजे पूर्णपणे त्यांना कोणत्याच गोष्टीचं कंपल्शनला आपण काय म्हणतो, ऑब्लिगेशन किंवा कंपल्शन मराठीमध्ये, सक्ती सॉरी शैला माताजी, सक्ती. हा थँक्यू माताजी. की त्यांना
कोणतीच गोष्ट सक्तीची नाहीये. प्रत्येक गोष्ट ही त्यांच्या केवळ इच्छेने, इच्छा व्यक्त करण्याने प्रत्येक गोष्ट होत आहे. आणि असं म्हटलं जातं की हे ब्रह्मांड पण जे निर्माण होतात केवळ ते योग निद्रेत असताना भगवंतांच्या ज्या प्रत्येक रंध्रांमधून, प्रत्येक अंगाच्या छिद्रांमधून वेगवेगळे ब्रह्मांड निर्माण होतात. आणि त्या ब्रह्मांडाच्या निर्माण होताना ज्या वेळेस ते भौतिक प्रकृतीवर आपला कटाक्ष टाकतात तर त्या केवळ त्यांच्या इच्छेनुसार आणि त्यांच्या कटाक्षनुसार हे ब्रह्मांडांची, ब्रह्मांडामध्ये जीवांची आहे ती निर्मिती होते किंवा ब्रह्मांडांची जी निर्माण आहे त्याची प्रक्रिया सुरुवात होते. त्यामुळे भगवंतांवर कोणत्याही प्रकारची दुसरी इच्छा किंवा सक्ती ही त्याच्या अधीन नाहीये. ते पूर्णपणे स्वतःच्या इच्छेचे स्वराट आहेत. तेन ब्रह्म हृदय आदि कवये. आणि असे व्यक्ती आहेत भगवंत कृष्ण की ज्यांनी हे जे वैदिक ज्ञान आहे, मागच्या वेळेस आपण चर्चा केलेली की हे वैदिक ज्ञान अपौरुषेय आहे. कारण का? त्याचा जो स्त्रोत आहे तो पूर्ण भगवंत कृष्ण हे त्याचे स्त्रोत आहेत. आणि भगवंत कृष्णाकडून हे सर्वात अगोदर चतुश्लोकी श्रीमद भागवत हे ब्रह्माजींना सांगितलं गेलं. आणि ब्रह्माजी नंतर ते त्यांचे जे पुत्र आहेत श्रील व्यासदेव, श्री नारद मुनी त्यांना सांगितलं गेलं. आणि नारद मुनींकडून त्यांचे जे शिष्य आहेत श्रील व्यासदेवांना प्राप्त होतं. व्यासदेवांकडून पुढे ते शुकदेव गोस्वामी त्यांचे जे पुत्र आहेत त्यांना प्राप्त होतं. आणि परीक्षित महाराज आणि बाकीचे ऋषी मुनींकडून आपल्याला हे श्रीमद भागवत प्राप्त झालेलं आहे. तर तेने ब्रह्म हृदय आदि कवये, त्यांनी ब्रह्मजींना हे जे वैदिक ज्ञान आहे ते कसं प्रदान केलेलं आहे, त्यांना हृदयामधून भगवंतांनी प्रेरणा देऊन हे ज्ञान प्रदान केलेलं आहे. असं सांगितलं जातं की ज्या वेळेस ब्रह्माजी हे गर्भोदक्षय विष्णू जे की कृष्णाचं प्लेनरी पोर्शन ऑफ द प्लेनरी पोर्शन ऑफ द प्लेनरी पोर्शन म्हणजे त्यांच्या अंशाच्या अंशाचं जे विस्तारित रूप आहे ते गर्भोदक्षय विष्णू ज्या वेळेस त्यांच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती होते आणि त्या कमळामध्ये ब्रह्माची निर्मिती निर्माण होते त्यावेळेस ब्रह्माजींना हे माहीत नाहीये की त्यांचा जन्म कशासाठी झालाय आणि त्यांना कोणतं कार्य करण्यासाठी ह्या भौतिक जगामध्ये भगवंतांनी पाठवलेलं आहे. त्यावेळेस ब्रह्माजींना असं सांगितलं जातं की दोन अक्षर त्यांना ऐकण्यात आली. ते अक्षर म्हणजे त आणि प, तप. की तुम्ही तप करा जेणेकरून भगवंतांकडून तुम्हाला जरूर अन्वयार्थ कळेल, अर्थ कळेल की तुम्हाला ह्या जगामध्ये सृष्टीमध्ये का निर्माण केलेलं आहे. आणि अशा ब्रह्माजींना भगवंतांनी हृदयामधून हे ज्ञान दिल्यामुळे, वैदिक ज्ञान दिल्यामुळे ते काय म्हणतात तिथे व्यासदेव, तेने ब्रह्म हृदय आदि कवये मुयंती सत मुयंती यत सूरयहा. आणि हे ज्ञान कसं आहे की हे वैदिक ज्ञान असं आहे की तुम्ही मी किंवा ह्या भौतिक जगातले जीव, साधारण जीव तर सोडा पण महान ऋषी मुनी, मुयंती यत सूरयहा, महान ऋषी मुनी आणि सूरयहा म्हणजे देवता, देवतागण पण ह्या ज्ञानाने कधी कधी मोहित होऊन जातात. तुम्हापैकी कुणाला एखादा प्रसंग लक्षात आहे की कशा प्रकारे जे उच्च स्तरावरचे जे देवता आहेत, ब्रह्म असू किंवा इंद्र असू, ब्रह्मचंद्र, इंद्र, वरुण, वायू ह्यापैकी जे उच्च स्तरावरचे जे देवता आहेत ते पण कधी कधी मोहित झालेले. कोणतं उदाहरण तुम्हाला लक्षात येत आहे? ब्रह्मदेव मूर्छित झालेले आहे प्रभूजी. हा, खूप खूप धन्यवाद गोपाल. हा, ब्रह्म सोवंगडी गायी वगैरे सर्ववरती घेऊन गेले ते. हा, आणि एक वर्ष नंतर म्हणजे आपल्या पृथ्वीवरचा एक वर्ष काळ होता. नंतर भगवंतांनी तशा प्रकारे ते सर्वत्र आपल्या शक्तीद्वारे ते तयार केले आणि कोणाला समजलं नाही की एक वर्ष कोणी गेले. आणि मग ब्रह्मदेव ज्या पृथ्वीवर आले दुसऱ्या क्षणाला पाहतात तर इथे आहे म्हणे ते पुन्हा वरती आता खाली येतात. मग त्यांना कळालं भगवंत आहे, भगवंत आहे. आणि शेवटी जे की भगवंतांचे विस्तारित रूप होते, जे की भगवंतांनी स्वतःला विस्तारित रूपामध्ये केलं होतं गोप बालक आणि सर्व गायींच्या वगैरे रूपामध्ये, ते सर्व ब्रह्माजींच्या समोर विष्णू फॉर्म, विष्णू रूपामध्ये ज्यावेळेस प्रकट झाले त्यावेळेस ब्रह्माजींना स्वतःची चूक कळाली की आपण
आगीशी खेळत होतो आपण भगवंत कृष्णांची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केला, है ना। अशा प्रकारे आपण बघतो, खूप खूप धन्यवाद गोपाल पाटील प्रभू, की आपण बघतो भगवंत कृष्ण हे त्यांनी दिलेलं जे ज्ञान आहे त्यामध्ये बऱ्याच वेळेस कधी कधी मोठे महान ऋषीगण किंवा देवतागण पण त्यामुळे मोहित होतात। आणि ब्रह्माजी यामुळे मोहित झाले होते की त्यांनी विचार केला की अरे हा छोटासा बालक आहे, त्यांनी आत्ताच अघासुराचा वध केला, इतका मोठा असुराचा ज्याचा की जो तोंड होतं त्या अजगराचं ते ढगांपर्यंत पोहोचायचं, तर हा छोटासा बालक पूर्ण पुरुषोत्तम भगवान असू शकतो का? कारण आता दुसऱ्या क्षणी हा बालक आपल्या गोप बालकांसमवेत प्रसाद ग्रहण करत आहे आणि त्या गोप बालकांचं उच्चिष्ट तो घेत आहे। मग पूर्ण पुरुषोत्तम भगवान असे असू शकतील का की जे ह्या साधारण गोप बालकांसमवेत प्रसाद घेऊन त्यांचा उच्चिष्ट पण स्वीकार करत आहेत? ही दृष्टी पाहिल्यानंतर, हे चित्र पाहिल्यानंतर ब्रह्मजींच्या मनामध्ये थोडस कन्फ्युजन उत्पन्न झालं की आपण यांची एकदा परीक्षा घेऊन पाहू, आणि त्यानंतर ब्रह्म विमोहन लीला झाली। याच प्रकारे आपण बऱ्याचदा बघतो की बाकीचे पण काही महान देवतागण पण कधी कधी भगवंत कृष्णांच्या ह्या मोहिनी शक्तीमुळे हे मोहित होतात। तर अशा भगवंतांना श्रील व्यासदेव हे प्रणाम अर्पण करत आहेत। तेजो वारी मृदाम यथा, तेज अग्नि, वारी म्हणजे पाणी, मृदाम पृथ्वी, यथा ज्याप्रमाणे, ज्याप्रमाणे हे जे सर्व पंच महाभूत आहेत पृथ्वी अग्नि वायू आकाश आणि जल, यांच्या क्रिया आणि प्रतिक्रिया ह्या सर्व भौतिक जे 24 तत्व आहेत जे की भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायामध्ये विश्लेषणात्मक दृष्टीने त्यांचा अभ्यास केलेला आहे, सांगितलेले भगवंतांनी, त्या 24 तत्वांचा उपयोग करून ह्या भौतिक जगामध्ये भौतिक ब्रह्मांडामध्ये काय होत आहे, सृष्टीच्या त्रिसर्ग, सृष्टीच्या 3 अवस्था पाहायला मिळतात। तर ह्या वेगवेगळ्या पंचमहाभूतांच्या एकत्र करून ज्या सृष्टीच्या वेगवेगळ्या अवस्था पाहायला मिळतात, अमृषा धामना स्वेन सदा निरस्त गुहकम, अमृता वास्तविक रित्या हे भगवंत ह्या पृथ्वीवर जरी आपल्या लीला दाखवत असतील तर ते नेहमी कुठे वास करतात, तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त, ते नेहमी आपल्या दिव्य धामामध्ये गोलोक वृंदावन किंवा वैकुंठ धामामध्ये आपले जे दिव्य परिकर म्हणजे त्यांचे असोसिएट्स, दिव्य परिकरांसोबत नेहमी काय आहेत, दिव्य धामामध्ये स्थित आहेत। निरस्त कुहकम सत्यम परम धीमही, आणि अशा धामामध्ये भगवंत हे परिपूर्ण असताना पण यापैकी काही जे अंश आहेत भगवंतांचे तुमच्या आणि माझ्यासारखे ह्या पृथ्वीवर जे आपण उपस्थित आहोत त्यांना आकर्षित करण्यासाठी आणि आपल्या धामामध्ये आकर्षित करण्यासाठी लॉर्ड कृष्णा भगवंत कृष्ण आपले वेगवेगळे लीला ह्या पृथ्वीच्या वृंदावन आणि बाकीच्या धामांमध्ये नेहमी प्रस्तुत करतात। ब्रह्माच्या एका दिवसात 1000 हे सायकल्स, 1000 हे सायकल्स असतात दिव्य युगांचे, ज्याच्यामध्ये सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे 4 युग येतात। आणि ह्या 1000 सायकल्स मध्ये ब्रह्मदेवांच्या 28व्या सायकल मध्ये द्वापर युगामध्ये भगवंत कृष्ण हे स्वतः अवतरित होतात। कशासाठी अवतरित होतात, फक्त ह्या कलियुगामधले जे बद्ध जीव आहेत त्यांना आपल्या लीलांद्वारे आपल्या धामा प्रती आकर्षित करण्यासाठी। अशा भगवंतांना श्रील व्यासदेव हे आपला प्रणाम सादर करत आहेत। कुहकम सत्यम परम धीमही, आणि हे भगवंत कृष्ण हे परम सत्य आहेत। परम सत्यचा अर्थ काय, की ज्या वेळेस ह्या पृथ्वीमधले कोणती आपण सत्य गोष्ट जर आपण शोध घेतला आणि त्याचं जर स्रोत शोधला तर अल्टिमेटली शेवटी आपल्याला स्रोत कोणता मिळेल, भगवंत कृष्ण। तर त्यामुळे जसं आपण म्हणतो बऱ्याचदा
की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आकाशात राहतील, पण आपण भगवद्गीतेमध्ये हे बघतो की सूर्य आणि चंद्रमा हे भगवंतांच्याच शरीरातून जी ब्रह्मज्योती जो प्रकाश निघतो तो परावर्तित करतात. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र हे जे सत्य आहेत त्यांचा स्रोत परम सत्य हे भगवंत कृष्ण आहेत. तर त्या परम सत्य भगवंत कृष्णांना मी धीमही मी त्यांच्यावर ध्यान करतो, त्यांना प्रणाम करतो. तर ह्या प्रकारे श्रील व्यासदेव यांनी ही प्रार्थना मंगलाचरण मध्ये पहिली प्रार्थना अर्पण केली. आपण एकदा याचा व्याख्या पाहू. हे प्रभो, हे वसुदेव नंदन श्री कृष्ण, हे सर्वत्र स्थित भगवंता, मी तुम्हाला सादर प्रणाम करतो. मी भगवान श्री कृष्णांचे ध्यान करतो कारण ते परम सत्य आहेत. तसेच या सृष्टी ब्रह्मांडाच्या उत्पत्ती स्थिती लयाचे आदी कारण आहेत. ते संपूर्ण सृष्टीचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे ज्ञाते आहेत. त्यांच्या पलीकडे कोणतेही कारण नाही, ते स्वतंत्र आहेत. त्यांनीच आदिजीव ब्रह्मदेवांच्या हृदयात वैदिक ज्ञान प्रदान केले आणि त्यांच्यामुळेच देवता आणि ऋषी मुनी अग्नित जळाचा भास व्हावा किंवा जळावर स्थळाचा आभास व्हावा त्याप्रमाणे ब्रह्मात टाकले जातात. याचा अर्थ काय आहे? अग्नित जळाचा भास व्हावा, ज्या प्रकारे एक हरिण जे असत ते कधी कधी वाळवंटामध्ये पळताना त्याला मृगजळाचा भास होतो की सूर्याची उष्णता एवढी ऊन एवढं जोरात आहे, पण त्याला असं वाटतं की थोड्या अंतरावर वाळूवर एक तिथे पाणी उपलब्ध आहे आणि ते पाणी पिण्यासाठी त्या मृगजळाचा भास होऊन ते तिथे पळायला लागतं, धावायला लागतं, पण तिथं अक्षरशः हे पाणी नसतं. त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे जळावर म्हणजे पाण्यावर कोणत्या स्थळाचा आभास व्हावा, ज्या प्रकारे सांगितलं जातं की या पृथ्वीवर आपण पाहतो की कधी कधी आरसा किंवा पाणी हे जर आपण आजूबाजूला ठेवलं तर कन्फ्युजन होऊ शकतं की आरशाला आपण पाणी समजू शकतो चालताना किंवा पाण्याला पण आरशासारखं प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसत असल्यामुळे आपण चुकीचं समजू शकतो. तर त्याच प्रमाणे हा जो भ्रम आहे त्याचप्रमाणे भगवंतांच्या ह्या ज्ञानामुळे कधी कधी महान देवता आणि ऋषी मुनी पण ब्रह्मात टाकले जातात. आणि ह्याच भगवंत कृष्णामुळे प्राकृतिक गुणांच्या क्षोभातून उत्पन्न झालेली भौतिक ब्रह्मांडे अशाश्वत असूनही शाश्वत भासतात. तर केवळ ऋषी मुनी किंवा जे महान देवता आहे त्यांनाच हा भ्रम होत नाही, तर ह्या भौतिक जगामध्ये आपण जे भगवंतांचे जे अंश जगत आहोत ते अंश पण ह्या ब्रह्मातूनच केवळ ही भौतिक ब्रह्मांड जे की भगवंतांनी आपल्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी एका अशाश्वत एका थोड्याशा वेळेसाठी बनवलेले आहेत, ते भौतिक ब्रह्मांड जे की नश्वर आहेत त्यांना आपण काय समजू लागतो? शाश्वत समजू लागतो. आणि त्यांना शाश्वत समजू लागून आपण अशा प्रकारच्या व्यवस्था करण्यामध्ये मग्न होऊन जातो की भगवंतांची भक्ती करण्यासाठी भगवंतांची साधना करण्यासाठी आपल्याकडे वेळ राहत नाही. या बाबतीत श्रील लॉर्ड जीसस क्राइस्ट येशू ख्रिस्तांचं एक खूप छान वाक्य आहे. ते म्हणतात की अ ब्रिज इज मीन टू क्रॉस अँड दॅट्स वाय वन शुड नॉट बिल्ड अ हाऊस ऑन द ब्रिज. एक पूल जो असतो नदीवर म्हणा किंवा कोणत्या तळ्यावर मोठ्या जो पूल असतो तो नदीच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी असतो आणि त्या पुलाचा उपयोग आहे की आपण तो नदी पार करण्यासाठी वापरतो. पण कधी आपण जर त्या पुलावरच थांबायचं म्हटलं की किती छान दृश्य आहे आणि पुढे जायचं आपण विसरून गेलो आणि त्या पुलावर राहण्यामध्येच इतके मग्न होऊन गेलो की तिथेच घरदार गृहस्थी सर्व आपण जर उभं केलं तर लोक म्हणतील काय वेडा माणूस आहे का की पूल हा इकडून तिकडे जाण्यासाठी आहे. त्याच प्रकारे हे जे भौतिक जग बनवलेले भगवंतांनी हे केवळ आपल्या भौतिक इच्छा शुद्ध करून आपल्याला भगवंतांचे जे आपलं नित्य शाश्वत घर आहे भगवत धाम तिथे आकर्षित करण्यासाठी हे भौतिक जगत बनवलंय. की जेणेकरून कधी कधी आपण उदाहरण दिलं जातं की लहान मूल असतं आणि ते आईला किंवा वडिलांना कोणती गाडी चालवताना बघून ते हट्ट करतं की मला पण गाडी चालवायची आहे. पण आई किंवा वडील बघतात की अजून ते मुलगा लहान आहे, त्याला अजून तेवढी मॅच्युरिटी तेवढा अजून तो प्रौढ झालेला नाही की त्याच्यामध्ये तेवढी शक्ती असेल
आणि प्रौढत्व असेल कळण्यासाठी की रस्त्यावर कशी गाडी चालवायला पाहिजे. आणि आता ह्या स्थितीला जर मी त्याच्या हातामध्ये चावी दिली आणि गाडी दिली तर तो स्वतःचा अपघात करून घेऊ शकतो, त्याला हे होऊ शकतो, त्याचा अपघात होऊ शकतो, इजा होऊ शकते. त्यावेळेस आई किंवा वडील काय करतात की मुलाला एक टॉय कार, एक खेळण्यातली कार देतात की ठीक आहे तुला पण गाडी चालवायची, तू ही घे, ही तुझी गाडी, ही माझी गाडी, आणि मी माझी गाडी चालवतो, तू ही स्वतःची छोटी गाडी चालव. त्याच प्रकारे ज्या वेळेस कोणत जीवात्मा भगवंतांच्या अंश रूपामध्ये हा विचार करतो की मी भगवंतांसोबत राहून सुखी आहे, पण भगवंतांसोबतच सुखाचा अनुभव का घेऊ, मी माझं स्वतःच भगवंतांच्या विमुख होऊन पण त्यांच्या शिवाय पण आनंदाचा उपभोग घेऊ शकतो का, ही ज्यावेळेस इच्छा एक जीव करतो त्यावेळेस त्या टॉय कार प्रमाणे भगवंत आपल्याला एक टॉय वर्ल्ड म्हणजे आपल्याला खेळण्यातला नश्वर हे अस्तित्व देतात जे की या भौतिक जगात आपण प्राप्त करतो. आणि आपल्याला आपली जी इच्छा पूर्ण करण्यासाठी बुद्धी पण देतात की ठीक आहे तुमची इच्छा आहे की तुम्हाला वेगळं घर बांधून पाहायचं आहे, तुम्हाला वेगवेगळे उपभोग घेऊन पाहायचे त्या जगातले, जेणेकरून तुम्ही आनंदी होऊ शकता का नाही, काही हरकत नाही, तुम्ही ह्या भौतिक जगामध्ये भगवंतांची विमुख होऊन हे प्रयत्न करा. आणि ज्या वेळेस हे प्रयत्न केल्यानंतर मायेकडून आपल्याला भरपूर भौतिक उपभोग घेताना ज्यावेळेस वेळोवेळी दांडू मिळतात, ज्यावेळेस आपल्याला शिक्षा दिली जाते, त्यावेळेस आपल्याला आपल्या नित्य शाश्वत घराची आठवण येते की लहान मूल म्हणतं की आई मला खूप भरपूर झालंय खेळणं टॉय कार, आता मला ह्या खेळण्यांची खेळून कंटाळाला, आता मला बाबा किंवा आई तुमच्यासोबत राहायचं, तुमच्यासोबत बोलायचं किंवा तुमच्यासोबत खेळायचंय. त्यावेळेला मूल हे आपल्या आई वडिलांकडे जाण्यासाठी उत्सुक होतं. त्याच प्रकारे आपले जे शाश्वत आई आहे, वडील आहेत, ते आहेत भगवंत कृष्ण. आणि आपण ह्या जगामध्ये एका जसं करोडपती वडिलांचा जर कोणता मुलगा हरवला असेल, हरवला नाही घर सोडून गेलेला असेल लहानपणी, तर ते वडील त्याची वाट बघत असतात आणि ते पूर्ण प्रयत्न करतात आपले जे कोणी एजंट असतील त्यांच्याद्वारे की बाबा तू जाऊन लक्ष दे की ह्या मुलाला खाण्यापिण्यासाठी सफिशियंट पैसे आहेत, राहण्यासाठी त्याला व्यवस्थित जागा आहे आणि तो व्यवस्थित जगू शकेल. पण ज्यावेळेस तो मुलगा इच्छा व्यक्त करेल की आपल्याला आपल्या वडिलांकडे पुन्हा जायचं आहे, त्यावेळेस ते वडील पूर्ण मदत करतील त्याला स्वतःकडे येण्यासाठी. त्याच प्रकारे भगवंत कृष्ण पण ह्या भौतिक जगात मध्ये तुम्हाला मला सर्वांना एका टॉय कार, एका खेळण्याप्रमाणे काही सामग्री देतात की तुला स्वतःची गोष्टी तयार करायची आणि उपभोग करायची इच्छा आहे, ठीक आहे हे सामग्री घे, हे ज्ञान घे ह्या गोष्टीत प्रयत्न करण्यासाठी. आणि ज्या वेळेस तू हे सगळं प्रयत्न करून थकून जाशील की बाबा मी ह्या भौतिक जगामध्ये आनंदी राहू शकत नाही भगवंतांशी विमुख होऊन, त्यावेळेस भगवंत जरूर आपल्याला वेगवेगळ्या मार्गे मदत करतात त्यांच्याबद्दल ज्ञान देण्यासाठी, त्यांच्या दिव्य धामामध्ये आपण परत कसं जाऊ शकू हे कळण्यासाठी. ठीक आहे, ते आपल्या भौतिक जगाच्या माईक सृजना, माईक म्हणजे माया देवीने भरलेलं जे भौतिक ब्रह्मांड आहे, भौतिक जगत आहे, त्याच्या सृजनाच्या पलीकडे असलेल्या दिव्य धामात शाश्वत स्थितीत विराजमान आहेत भगवंत. हे ह्या ब्रह्मांडामध्ये 14 प्लॅनेटरी सिस्टम्सला आपण काय म्हणतो, कोणी मराठीत सांगू शकेल? आकाशगंगा. हा आकाशगंगा, ग्रहांचा समूह. तर 14 ग्रहांचे समूह आहेत या ब्रह्मांडामध्ये आणि त्याच्यापैकी 14 भुवन. हा आणि त्या ग्रहांमध्ये जी पृथ्वी आहे त्याचा जो नंबर आहे तो आहे 7वा. आणि पृथ्वीच्या वर आहे स्वर्गलोक आहे, जन्मलोक, तपलोक, महरलोक, आणि सर्वात जो वरचा ग्रह आहे ह्या भौतिक जगतामध्ये तो आहे ब्रह्मलोक. आणि पृथ्वीच्या खाली पण वेगवेगळे लोक आहेत जसं सुतल, पाताल, तलातल, रसातल, आणि हे सगळे वेगवेगळे पृथ्वीच्या खाली पण जे निम्न स्तराचे, जे पृथ्वीपेक्षा निम्न स्तराचे जे लोक आहेत ते आहेत. आणि ह्या 14 लोकांना मिळून हे भौतिक जगत बनलं जातं आणि हे एक ब्रह्मांड झालं. ब्रह्मांड म्हणजे अंडाकृती एक भौतिक ब्रह्मांड, भौतिक जगत. पण ह्या भौतिक जगात मध्ये श्री चैतन्य महाप्रभूंनी सांगितलंय असे असंख्य ब्रह्मांड आहेत, असे कोटीशोपी असे असंख्य ब्रह्मांड आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे हे भुवन किंवा
ग्रहांचे समूह आहेत आणि त्या ग्रहांच्या समूहामध्ये वेगवेगळे जीव वास करत आहेत जे भगवंत कृष्णापासून विमुख झालेले आहेत तुमच्या किंवा माझ्यासारखे. तर आपण पुढचा श्लोक पाहण्याच्या आधी इथे एकदा एक मिनिट पॉज घेऊ आणि विचारू की कुणाला काही प्रश्न आहे, कोणी काही जिज्ञासा आहे आपण आता जी चर्चा केली त्याच्यावर. हा मंगलाचरणचा सर्वात पहिला श्लोक झाला व्यासदेव ज्याच्यामध्ये भगवंतांचा त्यांचा स्तर सांगत आहेत आणि त्यांच्याबद्दल सांगत आहेत की कोणत्या भगवंतांना मी प्रणाम अर्पण करत आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. आणि याचं तात्पर्य हे खूप महत्वाचं आहे. तर ह्या श्रीमद भागवतमच्या चर्चा सत्रामध्ये कदाचित आपला पूर्ण एक एक पॅरेग्राफ रिव्ह्यू न होऊ शकेल कारण तेवढी वेळेची आपल्याला प्राप्त वेळ नाहीये. तर तुम्ही कृपया स्वतःच्या घरी पण हे डिटेल मध्ये वाचा आणि याच्यामध्ये तुम्हाला काही जर डाऊट असेल, कोणत्याचा प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. आणि एक एक शब्द याच्यामध्ये महत्वाचा आहे, कोणताच स्किप करू नका. श्लोक क्रमांक 2. रजनी माताजी, हरे कृष्ण. श्लोक 2 याच्यातच आहे का? ठीक ठीक आहे सर. तर ह्या श्लोक क्रमांक 2 मध्ये मंगलाचरणच्या दुसऱ्या श्लोकामध्ये श्रील व्यासदेव हे सांगत आहेत की हे जे भगवंतांना प्रणाम करून ते श्रीमद भागवत जे सांगणार आहेत, सुरुवात करत आहेत, तर त्या श्रीमद भागवतामध्ये काय दिलेलं आहे किंवा कोणत्या व्यक्तींसाठी हे श्रीमद भागवत बनलेलं आहे, दिलेलं आहे, हे आपण एकदा श्लोक म्हणू. धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सरानां सतां वेद्यं वास्तवं अत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनी कृते किं वा परैर ईश्वरः सद्यो रुद्य वरुध्यतेत्र कृतिभिः शुश्रुषु विस्तक्षणात्. तर इथे श्रीमद भागवतमची महती श्रील व्यासदेव इथे सांगत आहेत. धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो, हा हे जे श्रीमद भागवतम आहे ते त्याचं सगळ्यात पहिलं जे क्वालिफिकेशन पात्रता श्रील व्यासदेव यांनी सांगितलेली की कैतव धर्म, कैतव म्हणजे कपट, भौतिक हेतूने प्रेरित जे कोणते धर्म आहे, जे की निम्न स्तरावरचे धर्म आहेत, जे की चार पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम आणि मोक्ष. आणि तुम्ही म्हणाल की प्रभूजी हे वेदांमध्ये सांगितले चार पुरुषार्थ, त्याला आपण कैतव धर्म का कसं म्हणू शकतो? कारण की ह्याचा जो अल्टिमेट जे याचा गोल, ह्याचं जे ध्येय आहे ते आहे की स्वतःचा फायदा किंवा स्वतःचा आनंदाचं रक्षण कसं करता येईल. धर्म कशासाठी करतात जास्त तर लोक? आपल्या भौतिक इच्छांची परिपूर्णता करण्यासाठी. धर्म अर्थ, आणि हा धर्म या धर्माचा कार्याचं पालन करून जनरली जे लोक असतात सामान्यतः ते अर्थ अर्जन करण्याचा प्रयत्न करतात. वैदिक शास्त्रामध्ये सांगितलेले कार्य त्याप्रमाणे स्वतःचे कार्य करून जेणेकरून पापमय कृत्य कमी व्हावेत, पुण्यमय कृत्य चांगले व्हावेत आणि जी आपली भौतिक भरभराट आहे ती व्हावी. धर्म अर्थ आणि हे पैसा प्राप्त करून जास्त करून कशासाठी वापर करतात लोक? धर्म अर्थ काम, काम म्हणजे स्वतःच्या ज्या भौतिक इच्छा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी, इंद्रिय तृप्तीसाठी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे तीन प्रकारचे ज्या वेळेस उपभोगून होतं, धर्माप्रमाणे काम करून अर्थार्जन करून आणि स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची कामना पूर्ण करून ज्यावेळेस एक व्यक्ती मोक्षासाठी प्रयत्न करतो, तर तुम्ही म्हणाल की हा जो पुरुषार्थाचा शेवटचा भाग आहे मोक्ष, हे तर भौतिक इच्छा नाही, हे तर भगवंताकडे जाण्यासाठीच आपण इच्छा प्रयत्न करत आहोत. पण हे मोक्ष जे सांगितलं जातं
ते मोक्ष हे भगवंतांच्या प्रेमाने आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न नाही करत आहोत. त्या पुरुषार्थामध्ये आपलं जे दुःख आहे या भौतिक जगतामध्ये, त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आपण मोक्ष, या भौतिक जगतातून बाहेर पडण्यासाठी मोक्ष घेण्याचा प्रयत्न करत आहोत. जे पण आपल्या स्वतःचाच फायदा झाला, स्वतःच्याच हेतू पुरस्कृत झालं, त्याच्यामुळं हा जो कैतव धर्म आहे, जो की स्वतःच्या शुद्ध भक्ती, भगवंतांच्या शुद्ध भक्तीशिवाय जे कोणत्या गोष्टीसाठी प्रेरित असा जो धर्म आहे, तो कैतव धर्म म्हणून श्रील व्यासदेवांनी सांगितलं. आणि तो पूर्णतः श्रीमद भागवतम अशा कैतव धर्माला, अशा भौतिक हेतूने प्रेरित अशा धर्माच्या विधानांना हे पूर्णपणे नाकारत आहे श्रीमद भागवतम. आणि कुणासाठी बनलेलं आहे? परमो निर्मत्सरानाम सताम, असं हे वाङ्मय आहे, असं हे शास्त्र आहे, जे की जे पूर्ण हृदय ज्यांचं स्वच्छ झालेलं आहे, ज्यांच्या हृदयामध्ये बिलकुल मत्सर नाही, अशा भक्तांसाठी, अशा भक्तांच्या अशा भक्तांना भगवत भक्ती प्राप्त करून देण्यासाठी हे श्रीमद भागवत बनलेलं आहे. वेद्यम वास्तवम अत्र वस्तु विशद्दम वस्तु शिवदम. आणि वास्तविकता हे भागवत जे आहे ते शिवदम, म्हणजे खऱ्या प्रकारे हे कल्याणकारी आहे. इट इज द मोस्ट ऑस्पिशियस. ज्यावेळेस जसं आपण मागच्या चर्चा सत्रामध्ये पाहिलं की धुंडकरी, जो की इतका पापी व्यक्ती होता आणि स्वतःच्या आई वडिलांना त्यांनी काही कधी व्यवस्थित आदर दिला नाही, आणि स्वतःच्या पापमय कृत्यांनी आईला पण अक्षरशः आत्महत्या करावी लागली, आणि आपला भाऊ एक भगवंतांचा महान भक्त असताना पण त्यांनी कधी त्याच्या त्यांच्या संघाचा कधी फायदा उचलला नाही, आणि अशा पापमय व्यक्तीला पण भौतिक जगातून आध्यात्मिक जगतामधलं सर्वोच्च स्थान, वैकुंठ लोकांमध्ये स्थान प्राप्त करून देण्यासाठी जे भागवत कारणीभूत होत, ते पूर्ण ह्या जगातल्या लोकांसाठी कल्याणकारी आहे. आणि असं पण सांगितलं जातं, हे पुढच्या काही 2-3 श्लोकांमध्ये येईल, की नैमिषारण्यामधले जे की 88,000 ऋषी, हा प्रश्न आपण मागच्या वेळेस विचारलेला की अराउंड किती ऋषींनी श्रीमद भागवतम ऐकलेलं सूत गोस्वामींकडून, आणि मी सांगितलंय की अराउंड 90,000. तर एक्झॅक्ट जो नंबर आहे तो आहे 88,000 ऋषी मुनींनी श्रीमद भागवतम ऐकलं सूत गोस्वामींकडून. कारण कलियुगाच्या सुरुवातीला ते कलियुगातल्या लोकांच्या, पतित लोकांच्या उद्धारासाठी एक यज्ञ सुरू करण्याच्या तयारीत होते, जो की 1,000 वर्ष चालणार होता. ह्या कलियुगातल्या लोकांवर कलीचा प्रभाव कमी राहावा आणि त्यांना भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती होत राहावी यासाठी हे 88,000 जे नैमिषारण्यामधले ऋषीगण होते ते लोकांच्या कल्याणासाठी यज्ञ सुरू करणार होते. पण त्यावेळेस ज्यावेळेस त्यांनी पाहिलं की श्रील सूत गोस्वामी त्या ठिकाणी आलेले आहेत आणि ते भागवत त्यांनी श्रील शुकदेव गोस्वामींकडून शिकलेलं आहे, त्यावेळेस त्यांनी तो यज्ञची जी तयारी होती ती थांबून अगोदर सूत गोस्वामींकडून ऐकण्यासाठी तिथे बसले. आणि आपण ह्या पहिल्या अध्यायाच्या थोडं पुढे गेल्यानंतर नैमिषारण्यामधल्या ऋषींनी विचारलेले 6 प्रश्न आपण पाहू सूत गोस्वामींना. त्याच्यापैकी सर्वात पहिला प्रश्न जो त्यांनी सूत गोस्वामींना विचारला, 88,000 ऋषी मुनी त्यांचे एक रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यांचे एक त्यांच्यातर्फे प्रश्न विचारणारे होते शौनक ऋषी, त्यांनी सूत गोस्वामींना विचारलेला पहिला प्रश्न होता की ह्या कलियुगातल्या जीवांच्या कल्याणासाठी सर्वात कल्याणकारी असा धर्माचा मार्ग तुम्ही सांगा. आणि त्यावेळेस त्याच्या ह्या 6 प्रश्नांच्या उत्तरामध्ये आणि या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सूत गोस्वामींनी हे भागवत सांगण्यासाठी सुरुवात केली. तर हे जे श्रीमद भागवतम सांगितलंय शिवधम, म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपल्याला शुभ आणायचं असेल किंवा कल्याण आणायचं असेल तर श्रीमद भागवतम हे कोणत्याही सिच्युएशन, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण त्याचं वाचन केलं, अभ्यास केला, तर आपलं जीवन हे कल्याणमय इथे होईल, व्यासदेव सांगत आहेत. तापत्रय, आणि जे 3 प्रकारचे ताप आहेत, कोणते 3 प्रकारचे ताप आहेत ह्या भौतिक जगतामध्ये कुणाला कल्पना आहे? तुम्ही स्तर 1 स्तर 2 मध्ये अभ्यास केला असेल याचा. भगवत आध्यात्मिक, आधिदैविक, आधिभौतिक. हा, खूप खूप धन्यवाद. अध्यात्मिक,
आध्यात्मिक ज्यामध्ये वेगवेगळ्या देवतांद्वारे जे दिलेले ताप आहेत या भौतिक जगात ते आपण अनुभवतो. आदिदैविक आध्यात्मिक म्हणजे आपल्या मन आणि आपल्या शरीराने दिलेले जे वेगवेगळे ताप आहेत, म्हणजे मनाने कधी कधी माणूस निराश होतो, डिप्रेशन मध्ये जातो, किंवा शरीर पण वेगवेगळ्या रोगांनी कधी कधी त्रस्त होतं, तर हे आदिभौतिक त्रास आहेत. आणि त्याचप्रमाणे आदिदैविक आणि आदिभौतिक हे बाकीच्या प्राणी मात्रांनी जे दिलेला आपल्याला ताप आहेत, उदाहरणार्थ कधी डास चावतात, कधी वेगवेगळ्या जीवांकडून त्रास होतो, कधी घरामध्ये कोणते कृमी कृटक आपल्याला परेशान करतात, तर हे जे बाकीच्या किंवा कधी आपल्या जवळचे अप्तेष्ट लोक पण आपल्याला बोलून म्हणा किंवा त्यांच्या कार्याने म्हणा दुखवतात, तर आध्यात्मिक आदिदैविक आणि आदिभौतिक हे जे तीन तापांनी ह्या भौतिक जगामध्ये मनुष्य परेशान असतो, त्रस्त असतो, त्या तीन तापांचं उन्मूलन करण्यासाठी, निर्मूलन करण्यासाठी हे श्रीमद भागवतम खूप इफेक्टिव्ह आहे. श्रीमद भागवते महामुनी, महामुनी कुणाबद्दल सांगत आहे तिथे श्रील व्यासदेव? महामुनी स्वतःबद्दल तर सांगणार नाही ते, कारण स्वतःच इथे मंगळाचर चरणचे प्रवचन सांगत आहे. हा कम अगेन माताजी. नारद मुनी नाही, महामुनी हे सांगत आहेत प्रत्यक्ष भगवंतांसाठी ज्यांनी सुरुवातीला हे श्रीमद भागवतम ब्रह्माजींना सांगितलं. प्रत्यक्ष भगवंतांनी त्यांच्याद्वारा हे रचित आहे. ते भगवत पुराण महामुनी कृते किंवा परैर ईश्वर तर हे श्रीमद भागवतम जे भगवत साक्षात्कारासाठी आणि आपल्या भौतिक जगातल्या जीवनामध्ये पूर्ण कल्याणमय करण्यासाठी हे सफिशियंट आहे, परिपूर्ण आहे. मग बाकीच्या किंवा परैर ईश्वर बाकीचे जे कोणते शास्त्र आहेत त्याची खरंच गरज नाहीये जर हे श्रीमद भागवत जर व्यवस्थित आपण अध्ययन केलं तर. सद्यो रुद्य वरुध्यते अत्र कृतीभि. सद्य तत्क्षणी हृदयामध्ये हे भागवत ऐकल्यानंतर काय स्थापित होत? अत्र कृतीभि, केवळ ह्या भागवताच्या एकाग्रतेने, श्रवण करण्याने किंवा तत्परतेने आणि एकाग्रतेने श्रवण करण्याने, ज्ञानाच्या संवर्धनाने भगवंत कृष्णासाठी, भगवंत कृष्ण हे यांच्याबद्दलची जी शुद्ध भक्ती आहे आपल्या हृदयामध्ये तुरंत स्थापित होते, लगेच स्थापित होते. त्याच्यामुळे बाकीच्या कोणत्याही वाङ्मयाची किंवा कोणत्याही बाकीच्या साहित्याची गरज नाहीये. तर इथे वस्तुनिर्देश श्रीमद भागवतम काय आहे, कुणासाठी बनलेला आहे, त्याचा उपयोग काय आहे, हे ह्या श्लोकामध्ये श्रील व्यासदेव यांनी दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आणि तिसरा जो श्लोक आहे तो आपण पुढच्या वेळेस पाहू. त्यावेळेस तिसऱ्या श्लोकामध्ये श्रील व्यासदेव आशीर्वाद सांगतात की अशा व्यक्तीला काय फायदा होईल जो की ह्या श्रीमद भागवताचं श्रवण करेल किंवा वाचन करेल, पठन करेल, अशा व्यक्तीसाठी फायदा काय, आशीर्वाद काय, फलश्रुती काय, हे आपण पुढच्या वेळेस चर्चा करू. ठीक आहे, तर आपण आता पॉज घेऊ, थांबू, आणि कुणाला काही प्रश्न असेल, काही टिप्पणी असेल आज जी आपण चर्चा केली त्याच्यावर, तर तुम्ही विचारू शकता. हरे कृष्ण. सुधीर प्रभू, हरे कृष्ण. हा हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभूजी. दंडवत प्रभूजी. यस सर, आपण चर्चा केलं ना आता परम निर्मसराण म्हणजे शुद्ध जे झाले हृदय त्यांच्यासाठी आहे भागवत असून आपण तर बिलकुल बिलकुल ग्रहण करू शकतो भागवत. ऍक्च्युली परम निर्मत सराणाम सता म्हणजे जे पूर्णपणे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, ज्यांच्या हृदयामधून पूर्णपणे मत्सर हा नाहीसा झालेला आहे, ते ह्या भागवताचं पूर्ण रीतीने 100% आस्वादन करू शकतात. ह्या पुढच्या श्लोकामध्ये येईल पिबतम श्रीमत भागवतम, म्हणजे भागवताचा जो श्रीमद भागवताचा जो मधुर रस आहे तो पूर्ण क्षमतेने ते त्याचं ग्रहण करू शकतात. पण आपल्यासारख्या पतित आणि ज्यांच्या हृदयामध्ये हे वेगवेगळे लस्ट, अँगर, ग्रीड, प्राइड अँड इल्यूजन हे षड विपू जे आहेत ते वास करत आहेत, अशा व्यक्तींसाठी पण श्रीमद भागवतम आपल्या हृदयामध्ये भगवंतांची भक्ती जागृत करण्यासाठी सक्षम आहे. प्रभूजी, सुधीर प्रभू, तर
परम निर्मत्सरम व्यक्तींसाठी हे पूर्ण आस्वादन करण्यासाठी पूर्ण सक्षम आहे, पण आपल्यासारखे पतित जीवांसाठी पण हे आपलं हृदय शुद्धीकरण करण्यासाठी आणि शुद्ध भक्ती देण्यासाठी सक्षम आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला एक श्लोक दाखवतो श्रीमद भागवतमचा, एक मिनिट द्या मला. 10:14 मी शेअर द स्क्रीन. श्रीमद भागवतमच्या 10-10 स्कंदामध्ये एक खूप छान श्लोक येतो की कोणत्या कोणत्या व्यक्तीसाठी हे श्रीमद भागवतम हे फायद्याचं आहे. याच्यात सांगितलंय, निवृत्त तर्षैर उपगीयमानात् भवौषधश्रोत्र मनोभिरामात् क उत्तम श्लोक गुणानुवादात् पुमान विरज्येत विना पशुघ्नान्. की श्रीमद भागवतामध्ये भगवंतांचं जे नाम रूप गुण आणि लीला यांचं जे गुणगान केलेलं आहे ते अशा लोकांसाठी आहे, those who are no longer interested in false temporary glorification. निवृत्त तर्षैर म्हणजे या भौतिक जगातली जी तृष्णा आहे ती तृष्णा, भौतिक तृष्णा ह्या ज्या लोकांनी सोडून दिलेली, निर्मत्सर लोक आहेत, त्यांच्यासाठी हे जे आहे श्रीमद भागवतम हे खूप त्याचा उपगीय मनात हे रिलीज करतात. ते लोक तेवढ्या आनंदाने त्याचा रसपान करू शकतात. पण त्या लोकांसमवेत बाकीच्या कोणत्या लोकांसाठी औषध म्हणून सांगितलंय, औषध कुणासाठी, भव औषध, ज्या लोकांना ह्या भव सागराचा या भौतिक जगाचा जो भवरोग जडलेला आहे त्यांच्यासाठी पण, दो विच इज द राईट मेडिसिन फॉर द मटेरियल डिसीज. म्हणजे तुमच्या माझ्यासाठी तर मी सांगू शकतो, जे षड विपूने त्रस्त असे लोक आहे ज्यांना भौतिक रोग आहे अशा लोकांसाठी पण हे राईट मेडिसिन, हे करेक्ट औषध आहे. कशा प्रकारे औषध आहे, जे की आपण कानातून ऐकून प्राशन करतो, कानातून ऐकून जे ग्रहण करतो, तर केवळ निर्मत्सरांसाठीच नाहीये, त्यांच्यासाठी तर आनंद उपभोगण्यासाठी आहे, रसपान करण्यासाठी, पण जे भवरोगाने त्रस्त आहेत अशा लोकांसाठी पण श्रीमद भागवतम हे तेवढंच उपयोगी आहे. आणि अशा श्रीमद भागवतमचं पान किंवा फायदा कोणता मनुष्य नाही घेणार इथं विचारलंय. क उत्तम श्लोके गुण अनुवादात, भगवंतांच्या गुणरूपांचं वर्णन केलेलं उत्तम श्लोकांनी, एकापेक्षा एक चांगल्या श्लोकांनी वर्णन केलेलं हे श्रीमद भागवतम कोणता मनुष्य असं औषध घेणार नाही, फक्त दोन प्रकारचे मनुष्य घेणार नाहीत. कोण सांगितलंय इथे, हु विल सी इज हिअरिंग सच ग्लोरिफिकेशन ऑफ द लॉर्ड एक्सेप्ट अ बुचर और वन हु इज किलिंग हिज ओन सेल्फ. फक्त अशाच प्रकारचं मनुष्य हे औषध ग्रहण करणार नाही जो की एकतर पशुघ्न, पुमान विरजित विना पशुघ्न, जो की पशूंची हत्या करण्यामध्ये गुंतलेला आहे, एक खाटिक मनुष्य आहे, किंवा जो स्वतःचा ऱ्हास करण्यामध्ये आणि स्वतःचा नाश करण्यामध्ये जो गुंतलेला आहे. वन हु इज किलिंग हिज ओन सेल्फ म्हणजे स्वतःच्या आत्म्याचा नाश करण्यामध्ये गुंतलेला आहे, फक्त असाच मनुष्य ह्या श्रीमद भागवतमच्या औषधाचं ग्रहण करणार नाही. तर निश्चित सुधीर प्रभू हे तुमच्या माझ्या सर्वांसाठी पण, जे की भव औषधीची ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी पण हे जरूर औषध म्हणून काम करेल. ठीक आहे सुधीर प्रभूजी. हो धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण हरे कृष्ण. अजून कोणता प्रश्न आहे कुणाला, यू कॅन रेज युअर हँड, तुम्ही तुमचा हात वर करू शकता. ठीक आहे, जर अजून कुणाला बाकीचे प्रश्न वगैरे काही नसतील तर आपण आज इथे कंक्लूड करू. आणि तुमचा बाकीच्या वेळेस पण जर कोणता प्रश्न वगैरे असेल तर तुम्ही मला किंवा पूजा माताजींना किंवा रजनी माताजींना आपले प्रश्न कळवा आणि आम्ही जरूर आपल्याला उत्तर देऊ. हरे कृष्ण. रजनी माताजी, बाकीच्या कोणत्या अनाउन्समेंट वगैरे आहेत? नाही प्रभूजी, सॉफ्ट कॉपी सगळ्यांना हवी आहे तर सॉफ्ट कॉपी तुम्हाला मिळेल, जी आता दिसत आहे, आणि ती सुद्धा पूर्णपणे नाही भेटणार कारण 12 स्कंद आहे ना, तर थोडं थोडं. हरे कृष्ण प्रभूजी, सेकंड श्लोकाचं ते जे ट्रान्सलेशन आहे ते एकदा वाचून दाखवले का? चालेल चालेल, एकदा वाचतो, एक मिनिट. भौतिक हेतूने प्रेरित
सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यांना पूर्णपणे नाकारून येथे हे भागवत पुराण परम सत्याचे प्रतिपादन करते. हे परम सत्य केवळ विशुद्ध हृदयाच्या भक्तांनाच गम्य आहे. परम सत्य हे लोक हितार्थ मायेपासून वेगळे केलेले वास्तव आहे. हे सत्य त्रितापांचे निर्मूलन करते. महर्षी व्यासांद्वारा रचित हे सुंदर भागवत पुराण भगवत साक्षात्कारासाठी परिपूर्ण आहे. म्हणून इतर शास्त्रांची आवश्यकता काय? भागवताचा संदेश धार्मिक मनुष्याने तत्परतेने आणि एकाग्रतेने श्रवण करताच या ज्ञानाच्या संवर्धनाने परम प्रभू तत्क्षणी त्याच्या हृदयात स्थापित होतात. श्रील प्रभुपाद की जय. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. यस माताजी. हे फक्त व्यासांनी सांगितलेलं आहे ना? व्यास ऐकून घ्या. श्रीमद भागवतम हे आपल्याला गुरु शिष्य परंपरेमध्ये प्राप्त होत आहे. पुढच्या श्लोकामध्ये खूप छान सांगितलेलं आहे की असं सांगितलंय की हे पूर्ण वैदिक साहित्याचं जे पूर्ण रसाळ फळ आहे त्याचा जो पूर्ण इसेन्स आहे तो श्रीमद भागवतम. आणि ते फळ कसं प्राप्त केलेलं आहे? ते फळ असं नाही की पिकलं आणि झाडावरून डायरेक्ट जमिनीवर पडलं आणि आपल्याला प्राप्त झालंय. कारण कधी कधी फळ पडल्यानंतर फुटतं ते किंवा थोडंसं खराब होऊ शकतं, नासू शकतं. तर हे श्रीमद भागवतमचं जे फळ आहे ते भगवंतांपासून आपल्यापर्यंत गुरु शिष्य परंपरेद्वारे गुरुकडून शिष्याकडे एका हातातून दुसऱ्या हातात दिले गेलेले, जेणेकरून ते बिलकुल नाजूकपणे व्यवस्थितपणे आपल्याला प्राप्त व्हावं, खराब न होता. तर व्यासदेवांनी सांगितलंय का? हो. पण सर्वात सुरुवातीला भगवंत कृष्णांनी सांगितलंय. कृष्णाकडून ब्रह्मदेवांना, ब्रह्मदेवांकडून नारद मुनींना, नारद मुनींकडून व्यासदेवांना. आणि व्यासदेवांनी हे जे पूर्ण वैदिक ज्ञान आहे ते पुस्तक रूपामध्ये लिहिलेलं आहे. कारण त्यांना माहिती होतं या कलियुगामध्ये लोकांची बुद्धी कमी कमी होत जाईल की त्यांना श्रुतीधर राहणार नाही, एकदा ऐकलेलं लक्षात राहणार नाही. मग त्यांनी पुस्तक रूपामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे. ठीक आहे माताजी. ओम नमः भगवते वासुदेवाय. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. या रेकॉर्डिंग युट्यूबला येणार? हा हा. रजनी माताजी हे रेकॉर्डिंग केल्यानंतर आपल्या ग्रुपवर त्याची युट्यूबची लिंक शेअर करतील. ओके. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मे बी आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ इथे. अर्चना चोपडे माताजी. हरे कृष्ण. अर्चना माताजी काही प्रश्न आहे तुमचा? ठीक आहे ठीक आहे. तर आपण आता इथे कन्क्लूड करू. वंशा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च अतीतानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम प्रभुजी. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.